खऱ्या अर्थाने कालपासून विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत। विधानसभेच्या निवडणुकीला खऱ्या अर्थाने तयारी झाली असे म्हणावं लागेल। त्यामुळे औसा विधानसभेच्या जनतेच्या मनात नेमके कौल यंदा कोणाला आहे त्या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपण सध्या आलेलो आहोत। मला सांगा, विधानसभेचं वारं कालपासून व्हायला चालू झालंय, काय वाटतं यंदा हवा कुणाची आहे औस्यामध्ये? अभिमन्य पवार यांची। बरं, काय विकासाचे कामं झालेत, काय राहिलेत? विकासाचे काम अभिमन्य पवारानं बरेच केलेले आहेत, दवाखाना बरेच अभिमन्य केले। मला सांगा, आता काय विकास काय झालाय का? मतदारसंघाचा समाधानी आहात का? आता नवीन बदल घडवायचा आहे, नवीन आता वार वाहू लागलाय, काय नेमकं यंदा ठरवलं? कामं झालेत, काही ठिकाण झालं, काही ठिकाणची कामं झालेली नाही। रोजगार हमीतून कामं केले, काही झाल्यात ते झाल्यात, राहिली ती राहूनची गेली। माणसं मिळत नसल्यामुळे रोजगार हमीची कामं राहून घ्यात। विहिरी काही ठिकाणी पडल्या, बेची शिबिर पडले, काही ठिकाणी आमच्या गावची विहिरी पडली नाही, तर मग लेबर्स नाहीत म्हणून राहून गेली कामं। रोडची कामं दे काही राहून गेली, तसं आमच्या तर रोडची कामं झाली शिवर असती, गावनगाव झाली, पण आमच्या इथे झाले नाहीत। गावातून विरोध असल्यामुळे झाले नाही आमच्या इथे, कारण जी सी बी लावून केले की जी सी बीने केलं मग 8 जागा पंचायतीला, आणि आता राहिलेले शेंगळून काम 18 आमच्या गावाची बंद आहेत सध्या। बरं, आता निवडणुका कालपासून जाहीर झाल्या, काय यंदा काय ठरवलं, यंदा आवश्यकऱ्यांनी काय ठरवलं? आवश्यकऱ्यांनी काय, आता शेवट हे आमदार जे आहेत चालू आमदार, त्यांनी काय का होईना, पण कामं केले, पण 50% चांगले केले, 50% केलेले नाहीत। आता शिवसेनेकडे देण्याचा उद्देश आहे आमचा सगळ्याचा। आता संमिश्र अशी प्रतिक्रिया या औसा विधानसभेमध्ये मिळती आहे। आपल्यासोबत महिला देखील आहेत मोठ्या संख्येनं। संमिश्र अशा प्रतिक्रिया औसा विधानसभेतील जनतेच्या मनामध्ये आहेत। आपण जर बैठलं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात। कोणचं गाव आहे, तुमचं नाव काय, आणि मागच्या 5 वर्षात काय विकास झाला औसा विधानसभेचा? मी भागवत पाटील, उंबडगा बुद्रुक। मागच्या 5 वर्षात काय विकास झाला म्हणण्यापेक्षा, मी ज्या गावचा रहिवासी आहे त्या गावचा रोड अद्यापर्यंत 5 वर्ष झालं, त्या गावचा रोड झाला नाही। म्हणजे आलमला मोडते औसा येणारा जो रोड आहे तो रोड अद्यापर्यंत झाला नाही। 5 वर्ष झालं आमच्या गावची एसटी बंद आहे। मग आता आमदारच आमच्या गावचे आहेत, तरीसुद्धा आमच्या गावचा रोड अद्यापर्यंत झाला नाही किंवा एसटीसुद्धा चालू झाली नाही। ह्याच्या पलीकडे शोकांची आणखीन काय सांगावं? आता चालू आपल्याच गावचा विकास झाला तर तालुक्याच्या विकासाने आम्हाला काय देणं घेणं? राहिला प्रश्न शेतकऱ्याचा, शेतीमालाचा, कुठल्याही शेतीमालाला आजकाल भाव जर बघायला गेलं तर कुठल्याही शेतीमालाला भाव योग्य भाव मिळत नाही। आज सोयाबीनची परिस्थिती बघायला गेली तर 5-6 हजार रुपये एका बॅगला सोयाबीन काढा घेत, परंतु मार्केटमध्ये ज्यावेळेस सोयाबीन जात आहे त्यावेळेस 4-3, 3.5-4 हजाराला पण विचारणा गेले सोयाबीन। अशी परिस्थिती शेतकऱ्याची आहे। आज शेतकरी आज उपाशी मराची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे। त्या मजुरापेक्षा सुद्धा वाईट अवस्था आज शेतकऱ्याची झालेली आहे। बाकी कुठल्याही विकास कामाचा जर विचार केला तर आम्हाला तर वाटत नाही की काय कुठला विकास काम झाला असेल, फक्त स्टंटबाजी आणि जाहिरातबाजी, ह्याच्या पलीकडे दुसरं काही झालेलं नाही असं मला तरी वाटतं। बरं, आता कालपासून विधानसभेचं वारं व्हायला चालू झालंय, राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्यात, यंदा काय ठरवलं? बरं, सामान्य जनतेने काय ठरवलं, राज्यात सरकार कोणाचं? बघा, सामान्य जनतेनं म्हणण्यापेक्षा मी स्वतः एक मराठा कॅन्डिडेट आहे, मराठा कास्टमधून येतो मी। त्याच्यामुळं जोपर्यंत आमच्या समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जरांगे पाटील जे सांगतील तेच आम्ही त्या ठिकाणी करणार। मग जरांगे पाटलांनी एखाद्या गाढवाला जरी मतदान करा म्हणून सांगितलं, एखाद्या दगडाला जरी मतदान करा म्हणून सांगितलं, तर आम्ही त्यांचं ऐकणार आणि त्यांनी म्हणतील तीच करणार, त्याच्या पुढे आम्ही मनानं काहीही करणार नाही। बरं, आणखीनही आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत, चालू झालंय वातावरण काय आहे? शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, मजुरांचे प्रश्न आहेत, त्यामुळे आता औसा विधानसभेतील सामान्य जनतेच्या मनात नेमका यंदा कौल कुणाला, ह्याच गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण औसा इथल्या बस स्थानकामध्ये आहोत। मला सांगा, तुमचं नाव काय? रंगराव गोपाळ माळी। बरं, आता मला सांगा, विधानसभेचं वारं कालपासून व्हायला जोरात चालू झालंय, राजकीय हालचालींना वेग आला, आता सामान्य शेतकऱ्यांनी सामान्य जनतेने काय ठरवलं? बरं, यंदा औसामध्ये काय बदल करायचं? ठाकरे गटाला निवडून द्यावा। का बरं? चांगला माणूस आहे, ती कामं चांगली करते जनते, असे काम प्रमुख आहे। बरं, आता औसामध्ये गेल्या 5 वर्षात काही विकास झालाय का? तुमच्या भागात काय विकास झालाय? काहीच विकास नाही व्हायला, काहीच विकास झाला नाही। कोणताच विकास नाही, कुठल्या कामाचा विकास आहे? कुठं तो थोडं केलं
की काय भी सांगना एवढं केलं तेवढं केलं सर्वसामान्याचा विचार नाही हो शेतकऱ्याचा विचार नाही कोणचं गाव आहे तुमचं माळकुंज माळकुंज मला सांगा लाडक्या बहिणीचा फायदा मिळाला का किती मिळाला काय योजना कशी आहे चांगले 7,500 मिळाले आतापर्यंत पण सोयाबीनला हे झालं ना सोयाबीनसाठी लोक शेतकऱ्यासाठी नुकसानच आहे ना आणि काय उपयोगाचं आहे सोयाबीनला कमी केलं आणि लाडक्या बहिणीला दिलं एकच पडलं की गरीबाला दिलं आणि शेतकऱ्यांना कमी केलं वेगवेगळे संमिश्र असे प्रतिक्रिया सामान्य नागरिकाच्या येत आहेत आता आपल्यासोबत वयस्कर अशा आजोबा आहेत मला सांगा आता तुमचं जेवढं वय आहे तेवढं राजकारण तुम्ही बघितलंय काय अनुभव आहे आताच्या राजकारणाचा काय बी नाही हो चलती तिकडे बोलती फक्त मतदानासाठी आहे सगळी माझी पोळी भाजत तुझी पोळी भाजत गप्पा मारायच्या ह्या औसा तालुक्याला जी अभिमन्यू पवार यानं 2 वेळेस 10,000 आमदार औसाला दिले मतदारसंघ समजा का मतदारसंघ लातूरला जोडलेला आहे त्याला 6,000 दिले ह्याला 10,000 दिले कशामुळं तालुकाच आहे का नाही पक्षपाती कशामुळं फक्त मतदान आमचं तिकडं आहे की काय मतदान आहे असं मतदान नाही 6,000 दोन वेळेस 6,000 शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत मला सांगा आता विधानसभेचं वार कालपासून जोरात व्हायला चालू झालंय सामान्य जनतेने आता ठरवलंय काय ठरवलंय यंदा काय बदल पाहिजे काय तेच दिवस पाहिजे काय समाधानी आहात बदल पाहिजे बदल व्हायला पाहिजे पूर्वीचं सरकार काँग्रेस चांगलं होतं आता हे मोदी सरकार आल्यानंतर सोयाबीनला जे भाव वाढवणार होते ते वाढवले नाहीत तेलाचे भाव 20-30% वाढवलेत आणि सोयाबीनचे भाव आहे तेच आहेत आणि शेतामध्ये माणसं मिळणार सोयाबीन काढायला पावसामध्ये बनमी भिजलेत पाऊस पडलाय माझं गाव किल्लारीवाडी तरी किल्लारीवाडी नदीला पाणी आलेलं आहे भरपूर पाऊस पडलाय बर मला सांगा आता काय मागचा 5 वर्षाचा काळ संपत आलाय 5 वर्षात तुमच्या स्थानिक आमदारानं काय विकासाचे कामं केले काहीच कामं केलेली नाही तिकडं किल्लारी औसा तालुका किल्लारीमध्ये अनुदान मिळालेलं नाही काही कामं झालेली नाही उग दौरे करतात येतात बघून जातात शेतकऱ्याला काहीच फायदा झालेला नाही उग शेतकऱ्याच्या नावावर राजकारण करायचं शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही म्हणायचं पण काहीच आत्तापर्यंत अनुदान मिळालं नाही किंवा नुकसान भरपाई काही मिळालं नाही विमा भरून घेते ते 1 रुपयामध्ये आणि 1 रुपया बी मिळत नाही अनुदानी विमा आणि शेतामध्ये काढायला माणसं मिळणार 600 रुपये हाजरी सोयाबीनला भाव काहीच नाही बियाला सोयाबीनचा भाव भरपूर आहे खाताला भाव भरपूर आहे बर राज्यात आता महायुतीचं सरकारचं काम तुम्ही बैठलं असेल महाविकास आघाडीचं काम बैठलं असेल शेतकऱ्याच्या हिताचं आणि सामान्याच्या हिताचं सरकार तुम्हाला कोणचं वाटतं शेतकऱ्याच्या हिताचं काँग्रेस सरकार बीजेपीचे नुसते आश्वासनच आहेत लाडक्या बहिणीचे पैसे दिले बायांना चांगलं झालं घरामध्ये मदत झाली त्यांना सणावाराला मुलाला नवऱ्याला पैसे मागण्यापेक्षा स्वतःच्या खात्यावर पैसे जमा झाले लाडक्या बहिणीचा फायदा झाला बायकांना बरेच बाया खुश आहेत आता ती मतदान करतील न करतील ती त्यांच्या मनावर राहिलं बीजेपीला निवडून देणार का काँग्रेसला निवडून देणार ती आता लाडक्या बहिणीच्या मनावर राहिलं पण सध्याचं म्हटलं तर शेतकऱ्याची परिस्थिती बेकार आहे तरी सोयाबीनला भाव त्यांनी हमी भाव म्हणले पण ते हमी भाव बी नाही ना कमी बी नाही आयतीच आहे काय सांगाल काय विकास झाला मागच्या 5 वर्षात मागच्या 5 वर्षामध्ये कसल्याही प्रकारचा विकास झालेला नाही आहे त्या ठिकाणीच आहे सर्वसामान्य माणसाचा कसल्याही प्रकारे विकास झालेला नाही आणि ही जी लोक विकास म्हणतात ह्याला विकास म्हणत नाही जोपर्यंत सर्वसामान्य माणसाचा विकास होत नाही आणि सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याला विकास म्हणत नाही माझ्या मते बरं आता कालपासून आता विधानसभेचं वार व्हायला सुरू झालंय काय ठरवलं बरं यंदा आता कालपासून विधानसभेचं वार सुरू झालेलं आहे आणखी तेवढं काही ठरवलेलं नाही पण बदल करण्याच्या मार्गावर आहोत बरं आणखीन जागा वाटप व्हायचंय काय वाटतंय औषधाची जागा कुणाला जाईल औषधाची जागा ही काँग्रेसला जाईल आणि सिरसेला पौडगे यांना तिकीट मिळेल
सगळं बॅनरवर आणि कागदावरच आहे. ऍक्च्युअली विकास झालाय कुठं? एवढी कोटी तेवढी कोटी म्हणतात, तेवढ्या कोटीचा विकास झालाय कुठं? फक्त कागदावर आणि आकड्यावर विकास आहे. ह्याला विकास म्हणता येईल का? विकास झाला कशाहून? बरं, कुठला विकास झाला पाहिजे होता तुमच्या मते? तुमच्या मते कुठला विकास झाला पाहिजे? आमच्या मते सर्वसामान्य शेतकऱ्याची एवढं आता अतिवृष्टी झाली, पावसानं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्याला भरीव प्रकारची मदत मिळाली पाहिजे होती, शेतकऱ्याला हात मिळाला पाहिजे होता, तो मिळालेला नाही. नुसतं कागदावर तुम्ही रस्त्यासाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी मंजुऱ्या करून ठेवून नुसतं कागदावर ठेवल्यामुळं त्याला काय विकास म्हणता येणार का? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.